कोल्हापूर उत्तरेची विधानसभेची जागा काँग्रेसला सोडण्यास शिवसेना राजी झाल्याची माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे। शिवसेनेची समजूत काढण्यास काँग्रेसला यश आल्याचं सांगण्यात येत आहे। काँग्रेस कोल्हापूर उत्तरेची जागा लढणार असल्याने आता काँग्रेस आणि भाजप असा थेट सामना होणार असल्याची माहिती मिळते। त्यामुळे काँग्रेस आणि भाजप कोल्हापूर विधानसभेची जागा जिंकण्यासाठी राजकीय व्यूहरचना करण्यास सज्ज झाले। त्यामुळे पोटनिवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार हेच आता पाहावं लागणार आहे। अधिक माहिती देतायत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, कोल्हापूर उत्तरेची विधानसभेची जागा आता शिवसेना सोडण्यास तयार झाली आहे असं कळतंय, काय अपडेट? कोल्हापूर उत्तरचे काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेवरती आता पोटनिवडणूक होते। खर तर हा मतदारसंघ आहे तो शिवसेनेचा बालेकिल्ला होता, त्यामुळे शिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांनी या मतदारसंघावरती आपला हक्क दाखवत यातून लढण्याची आहे ती तयारी केली होती आणि त्यामुळे काँग्रेस समोर अडचणीत वाढ झाली होती। कारण महाविकास आघाडी म्हणून हे सगळे पक्ष एकत्र असताना शिवसेनेची समजूत कशी काढायची हा काँग्रेस समोरचा पेच होता। मात्र पालकमंत्री सतेज पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची या संदर्भात भेट घेतली, काँग्रेसच्या शिष्टमंडळाने भेट घेतली आणि त्यानंतर महाविकास आघाडीच्या कोट्यातून काँग्रेसला जे सिटिंग आमदार काँग्रेसचे चंद्रकांत जाधव हे या ठिकाणी निधन झालं त्यांचं, त्यांच्या वाट्याची ही जागा होती। त्यामुळे ही काँग्रेसला सोडण्यासाठी शिवसेना राजे झाल्याचं सूत्रांच्या कडून जी आपल्याला माहिती मिळते आणि त्यामुळे शिवसेनेचे राजेश सागर कुठेतरी बॅकफूटवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे जी लढत या मतदारसंघामध्ये होणार आहे ती थेट भाजप विरोधक काँग्रेस अशीच होणार आहे आणि आता त्यामुळे या मतदारसंघामध्ये कोण बाजी मारते हेच पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र शिवसेनेला याचा मोठा फटका बसण्याची राजकीय ह्या इथे चिंता व्यक्त केली जाते, कारण शिवसेनेचा प्रामुख्याने हा बालेकिल्ला असलेला मतदारसंघ होता। कारण आगामी महानगरपालिका निवडणूक सुद्धा आहे आणि या निवडणुकीपूर्वीची होणारी ही निवडणूक आहे ते लिटमस टेस्ट म्हणून महानगरपालिकेची पाहिली जाते आणि त्यामुळे शिवसेनेला कुठेतरी याचा फटका बसेल आणि ती बॅकफूट गेल्याचं चित्र सुद्धा या निमित्तानं पाहायला मिळते। निश्चितच ज्ञानेश्वर, आता काँग्रेस आणि भाजपची थेट लढत होण्याची शक्यता आहे आणि कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। मवियाचे 25 आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि ते 25 आमदार हळूहळू भाजपमध्ये येणार आहेत असा गौप्य स्फोट मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलाय। महाविकास आघाडीवर दानवेंनी एक प्रकारे निशाणा साधलेला आहे। महाविकास आघाडी सरकारवर दानवेंनीही तोफ डागली आहे की मवियाचे 25 आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि हे 25 आमदार हळूहळू भाजपमध्ये येणार आहेत। आमदार बहिष्कार टाकणार होते अधिवेशनावर, सावरले थोडीफार मदत करून त्यांना, हे सावरल्या जाणाऱ्या निवडणुका येऊ द्या, एक एक भाजपच्या वाघरीत येऊन पडतील बघा।